गुन्हेगाराला 21 दिवसात फाशी देऊन पीडितेला न्याय मिळवून देणारा दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी हैदराबादला पोलीस अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ गेले. त्यांचा अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात निर्णय घेऊन दिशा कायदा अंमलात आणणार असंही अनिल देशमुख यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होते, त्यामुळे महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा आणावा अशी मागणी होते. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. हिंगणघाट इथं एका तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली होती. अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्रातून होतीये. महिलांवर जे अत्याचार होत राहतात त्या अत्याचारांवर चांगल्या पद्धतीनं आळा घालण्यासाठी जो आंध्र प्रदेशमध्ये दिशा नावाचा कायदा झालेला आहे, त्या दिशा नावाच्या कायद्याची माहिती घेण्यासाठी मी आणि आमचे संपूर्ण पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आम्ही आंध्राला आलो होतो आणि इथे संपूर्ण माहिती त्या कायद्याची घेतली आणि पुढील एक आठवड्यामध्ये आमची एक 5 अधिकाऱ्यांची आम्ही एक टीम केलेली आहे. त्या टीमचं नेतृत्व IG श्रीमती दोर्जे करतील आणि ही 5 अधिकाऱ्यांची टीम IG श्रीमती दोर्जे यांच्या नेतृत्वाखाली ही चमू आम्हाला 7 दिवसांमध्ये अहवाल देतील आणि हा अहवाल आल्यानंतर आम्ही लवकरात लवकर हा विषय कॅबिनेट समोर आणू आणि कॅबिनेट समोर आणल्यानंतर अधिवेशनामध्ये याची चर्चा घडून आणू आणि लवकरात लवकर कायदा करू.